नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. तर वुमन्स डेच्या निमित्ताने हा मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत एक सुंदर टॉपिक, ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणे किंवा हाऊ टू लव्ह युअर सेल्फ. ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. बरं, सेल्फ लव्ह करणं म्हणजे काय? सेल्फिशपणा आहे का? अजिबात नाही. कारण जेव्हा आपण स्वतःला ऍक्सेप्ट करू, आपण स्वतःवर प्रेम करू, तेव्हा जाऊन कुठे समोरचे आपल्यावर करतात, नाहीतर त्यांना काय पडलेली आहे आपल्यावर प्रेम करायची. जर आपणच आपली काळजी घेत नाही, आपणच आपल्यावर प्रेम करत नाहीये, आपणच आपल्याला ऍक्सेप्ट करत नाहीये, त्यामुळे सेल्फ लव खूप महत्वाचं आहे. तर ते कसं करायचं किंवा काय करायला पाहिजे त्याचे अगदी थोडक्यात व्हिडिओ सांगते. तर सर्वात महत्वाचा पहिला पॉइंट म्हणजे सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःशी बोलणे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण दिवसभरात इतके बिझी असतो कामांमध्ये, त्यानंतर समोरच्याशी बोलण्यात वगैरे, आपण हे विसरूनच जातो की आपल्याला स्वतःशी बोलायचं आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनात किंवा आपल्यामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायची गरज असते. कारण कसं होतं, आपण बऱ्याच वेळा असा सेल्फ टॉक आपल्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे आपला चालू असतो, जो एकदम निगेटिव्ह असतो. कधी कधी असं होतं की आपण स्वतःला दोष देत असतो की मी अशीच आहे, मी बारीकच नाही, मी स्टायलिशच नाही, मी अशीच आहे, माझे केसच असे, माझं नाकच असं, वगैरे वगैरे. असे बरेच सेल्फ टॉक असतात आपले जे निगेटिव्ह असतात, आणि त्यामुळे आपल्याला सेल्फ लव्ह करता येत नाही. त्यामुळे आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला ऍक्सेप्ट करायचं आणि नेहमी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि निगेटिव्ह जेव्हा पण येईल तेव्हा आपण त्याला रिप्लेस करायचं. जेव्हा पण आपल्या मनात येतं की मला ही अशीच आहे आणि मला हे जमतच नाही, तेव्हा असं म्हणायचं की नाही, मला जमेल हे, मी जशी आहे तशी मस्त, परफेक्ट, मस्तच आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे स्वतःला समजून घेणं, अंडरस्टँड युअर सेल्फ. कसं असतं, आपण सगळ्या दुनियेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांच्या मतांचा विचार करतो, सगळ्यांच्या मनाचा विचार करतो, पण आपण आपल्या स्वतःलाच समजून घेत नाही. मग काय असतं की थोडस आपण आपली कामं झाल्यावर किंवा मेडिटेशन करायचं सकाळी, किंवा कामं झाल्यावर थोडासा वेळ मिळतो तेव्हा बसायचं, डायरी पेन घ्यायची, किंवा अगदी शांत जेव्हा आपण व्यायाम करतो, मेडिटेशन करतो, तेव्हा स्वतःला समजायचा प्रयत्न करा की आपल्याला नक्की काय हवंय, काय नकोय, आपल्याला कशात आनंद मिळतोय, आपल्याला कशात जास्त चांगलं आपल्याला करता येणार आहे, आपले गोल्स काय आहेत, आपले शॉर्ट टर्म गोल काय आहे, लॉंग टर्म गोल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे सेल्फ लव्ह मध्ये. तेव्हा एक डायरी बनवा, त्याच्यामध्ये लिहित जा आपल्याला काय हवंय, काय नकोय, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे. सो स्वतःला समजून घेणं हा खूप महत्वाचा भाग आहे सेल्फ लव्ह मधला. कारण आपण जेव्हा स्वतःला समजून घेऊ तरच आपण स्वतःच्या प्रेमात पडू आणि आपण तेव्हाच आपली कंपनी एन्जॉय करू. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे स्वतःला अप्रिशिएट करा, स्वतःची स्तुती करा. मी असं म्हणत नाही की ओव्हर कॉन्फिडन्स किंवा ओव्हर करा काही, पण आपण काही चांगलं अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्याला काहीतरी खूप छान जमलंय आज करायला, किंवा एखादी रेसिपी छान जमलेली आहे, त्याचप्रमाणे काही आपण एकदम चांगलं काम केलेलं आहे, तर स्वतःच्या पाठीवर स्वतःच कौतुकाची थाप मारा. स्वतःला म्हणा की वाव यार, आय लव्ह यू, किती छान केलंस तू हे. आणि छोटे छोटे सेलिब्रेशन करत जा. जसं की काही आपल्याला वाटतंय की आपण ही गोष्ट आज मस्त केली आहे किंवा आपल्याला आनंद मिळालेला आहे, तर स्वतःला छोटस गिफ्ट घ्या. खूप महागडं घ्यायची गरज नाहीये, स्वतःच स्वतःला गिफ्ट करा काहीतरी गोष्टी. कधीतरी शॉपिंगला जा, नाही मोठ्या तर छोट्या छोट्या गोष्टी घ्या. ह्यातून आपल्याला ना खूप आनंद मिळतो, खरंच खूप आनंद मिळतो. आपला कॉन्फिडन्स तर वाढतो, ती गोष्ट वेगळी आहे, पण येस, स्वतःला अप्रिशिएट करा. कारण समोरचा येईल मग आपल्याला अप्रिशिएट करेल, मगच आपल्याला असं वाटेल की वाव मी काहीतरी चांगलं केलेलं आहे, असं नाही. कारण जर तुम्ही गृहिणी असाल तर आपण दिवसभरात घरात कितीतरी कामं करत असतो आणि त्या गोष्टीला अप्रिसिएशन मिळेलच असे नाही. त्यामुळे माझ्या मते तरी सेल्फ अप्रिसिएशन करत जा. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सेल्फ टॉक. जेव्हा आपण मिरर समोर, म्हणजे आरशासमोर जेव्हा आपण जातो, तेव्हा आपला सेल्फ टॉक आपल्याशी खूप छान असला पाहिजे. म्हणजे आरशात उभं राहिल्यावर
मी अशीच आहे का बाई, मी तशीच आहे, मी जाडीच आहे, मी बारीकच आहे, माझं नाकच असं दिसतंय वगैरे वगैरे, अशा निगेटिव्ह गोष्टी त्या आरशासमोर बोलत नका जाऊ. आपला आरसा आपल्याला आपली रियालिटी दाखवतो, ही गोष्ट खरी आहे. पण वाव, स्वतःचं कौतुक करा ना आरशात बघून. जसं आपण समोरच्याला कशी कॉम्प्लिमेंट देतो, वाव मस्त दिसतंय का, तसं स्वतःला पण बोला आरशात बघून, वाव केस छान दिसतंय का आज तुझे, अशी हेअरस्टाईल मला मस्त दिसते, मी हॅपी आहे, मी आनंदी आहे, मी खूप सुंदर आहे, छान आहे, असं म्हणत जा स्वतःला. आणि स्वतःलाच एक FI द्या, बघा किती छान वाटतं. हे सेल्फ लवचे एक एक स्टेप्स आहेत, तसं हा विषय खूप मोठा आहे, पण एक थोडक्यात मी सांगते. त्यानंतर जो आहे, जसं आपण आहे स्वतःला ऍक्सेप्ट करा. आपल्या सर्वां आपण काही स्वतः आपल्याला घडवलेलं नाही आहे, जे काही आहोत आपण ते देवाने आपल्याला छान मस्त घडवलेलं आहे. त्यामुळे स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करा, आणि स्वतःला जसे आहोत तसे ऍक्सेप्ट करून मग आपल्यामध्ये ज्या काही इम्प्रूव्हमेंट असतील, समजा आता मला वाटतंय की माझं वजन जास्त वाढलेलं आहे, ते माझ्या हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाही आहे, मग मला ते कमी करायचं आहे, मग ते प्रेमाने त्या सगळ्या स्टेप्स करा. स्वतःला ऍक्सेप्ट करून, ओके झाली आहे मी जाड, आता मला वजन कमी करायचं आहे कारण मला हेल्दी राहायचं आहे, म्हणून त्या दृष्टीने आपली पावले उचला. फरक पडतो खूप, कारण आपण जर आपल्याबद्दलची थिंकिंग बदलली तरच आपल्याला आनंद मिळणार आहे. नाहीतर मग कसं होतं, एक साधं एक्झाम्पल सांगते. जेव्हा आपण घरात हस्बंडला विचारतो की मी कशी दिसते आज, किंवा घरातल्या एखाद्या मेंबरला आपण विचारतो की मी कशी दिसते आज, तर ते म्हणतात हा छान दिसते. मग आपण छान दिसते तेवढ्या सेंटेन्सवर आपण थांबत नाही किंवा थँक्यू म्हणत नाही, तर आपलं काय असतं, कुठे काय छान दिसते मी, असंच तर दिसते तसंच तर दिसते. म्हणजे आपण स्वतःलाच डिमोटिवेट करतो किंवा स्वतःलाच नावं ठेवतो, तर ही गोष्ट टाळली गेली पाहिजे. आणि स्वतःवर मस्तपैकी प्रेम केलं पाहिजे, आणि हे कधी होईल जेव्हा आपण स्वतःला ऍक्सेप्ट करू. सेल्फ लव मधला सगळ्यात महत्वाचा अजून एक पॉइंट तो म्हणजे स्वतःची आवड जपणं. जसं मी त्या आधीच्या पॉइंटमध्ये सांगितलं की स्वतःला समजून घ्या, त्यामध्येच ही गोष्ट येईल की आपल्याला काय आवडतंय, आपल्याला कोणता कलर आपला आवडीचा आहे, आपल्याला कोणती डिश आवडते. जसं हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला काय खावं असं वाटतंय, आपण काय करतो मोस्टली की ओके बाकीचे जे ऑर्डर करताना तेच मी पण खाईल, नाही स्वतःला आवडतंय का एखादी दुसरी डिश, आवडतीय का ती खा, तुम्हाला ती खायची इच्छा आहे का, अशी चॉईस आपली आपल्याला ठेवा. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय छान दिसतं आणि आपल्याला काय घालायला आवडतं. आणि एक अजून शेवटचा महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, तर हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं. आता या हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं ह्यामध्ये काय येतं, हेल्दी खाणं. आपण आपल्या कुटुंबासाठी जसं छान मस्तपैकी हेल्दी सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्याच विचारांमध्ये स्वतःला पण इन्क्लूड करून घेणं आणि हेल्दी खाणं, फ्रुट्स खात राहणं, भरपूर पाणी पिणं, एक्सरसाइज करणं, सकाळी वेळ मिळत असेल तर सकाळी नाही तर संध्याकाळी निसर्गाच्या सान्निध्यात थोडासा वॉक करायला जाणं, त्यामुळे स्वतःला आपण जास्त छान ओळखतो. आणि मेडिटेशन, मेडिटेशनमध्ये खूप छान वाटतं. 5-10 मिनिटं तरी डोळे मिटून शांत बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे पण स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसून येतात. पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. आणि सर्वात शेवट ते म्हणजे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला आपलं सुंदर शरीर दिलेलं आहे, आपण स्वतःमध्येच एक सुंदर आहोत, तर ह्यासाठी ग्रेटफुल राहणं खरंच खूप गरजेचं आहे. तर हे काही सेल्फ लव कसं करायचं याचे पॉइंट्स होते. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर त्यासाठी सॉरी. आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, खुश रहा आणि स्वतःवर प्रेम.